नमस्कार मित्रांनो, आज 9 एप्रिल 2021। आज दिवसभरात आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये एक हलकासा कमी दाबाचा पट्टा आपल्याला कार्यरत दिसतोय। तसेच उत्तरी भागामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या नागपूरच्या उत्तरी भागामध्ये सुद्धा एक हलकासा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार वारे आपल्याला बघायला मिळत आहेत। तसेच अरबी समुद्रामध्ये सुद्धा वाऱ्याची चक्रकार स्थिती कायम आहे। या सर्व कारणांमुळे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या आसपासच्या काही राज्यांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। चला तर बघूया, आज दिवसभरात नेमका महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता। मित्रांनो, दुपारी आणि दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल। मुख्यत्वे करून जो काही कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये वातावरणामध्ये चांगला बदल बघायला मिळेल। तसेच नागपूर विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल। तर याच भागांमध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे, तर इतरत्र पुण्याच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। दुपारी आणि दुपारनंतर पुणे आणि दौंड हा जो परिसर आहे, पुण्याचा मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये खेड जुन्नरच्या पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। त्याचबरोबर श्रीरामपूर, पैठण वगैरे बीडपर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। अहमदनगरच्या काही भागामध्ये, अहमदनगरचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी भाग आहे, उत्तरी भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, पालघर, वलसाड वगैरे या परिसरामध्ये, मुंबईच्या परिसरामध्ये हलका तर तुरळक भागामध्ये मध्यम, पालघरच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता नाकारता येत नाही। वलसाडमध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर गोरेगाव, चिपळूण वगैरे हा परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तसेच रत्नागिरीच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। रत्नागिरीमध्ये थोडासा पावसाचा जोर जास्त असेल। रत्नागिरीचा मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाची शक्यता, पावसाचा जोर जास्त असेल। राजापूरमध्ये सुद्धा चांगला पाऊस बघायला मिळेल ठिकठिकाणी, किंवा तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर कोल्हापूर आणि काडोली, तसेच कुरणवाड या परिसरामध्ये सुद्धा, इस्लामपूर वगैरे या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर आणि कुरणवाडमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो वादळी वाऱ्यासह, तसेच विजांच्या कडकडाटासह या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। मित्रांनो, विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये मुख्यत्वे करून जो काही विदर्भाचा पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर जास्त असेल। जसे की गोंदिया, नागपूर, तसेच अंबागर चौकी, दोनारगर या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। गोंदियामध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता। गोंदियाचा जो काही मुख्यत्वे करून उत्तरी भाग आहे, उत्तरी भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर ठिकठिकाणी जास्त बघायला मिळू शकतो। भंडारा, उमरेड, देसाईगंज या परिसरामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात बघायला मिळेल। तर संध्याकाळच्या टायमिंगला जो काही पाऊस आहे, तो गोंदियाचा जो काही वरचा भाग आहे, वाराणसी वगैरे काही महाराष्ट्राच्या बाहेरचा भाग आहे, या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता संध्याकाळच्या सुमारास 5 ते 7 सुमारास बघायला मिळेल। तसेच नागपूर, भंडारामध्ये हलक्या पावसाची हजेरी बघायला मिळेल। तर इतरत्रसुद्धा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। मुख्यत्वे करून जो काही आपण हा भाग बघतो आहे, या परिसरामध्ये नागपूर, मुंबईपासून ते नागपूरपर्यंत हा जो परिसर आहे, हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर विदर्भाचा जो काही मुख्यत्वे करून पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर जास्त असेल। कोकण विभागामध्ये पावसाचा जोर जास्त असेल। तसेच जो काही मधला भाग आहे, पुणे, अहमदनगरचा काही भाग, दौंड वगैरे या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा गोडसोबत, तोपर्यंत नमस्कार।